उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज नागपूर कोर्टाची पायरी चढावी लागली. 2019 विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवली यासाठी वकील सतीश उके यांनी कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी जबाब देण्यासाठी फडणवीस कोर्टात हजर झाले. यावेळी हे गुन्हे आपल्याला मान्य नाहीत असं फडणवीसांनी कोर्टात सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चढले कोर्टाची पायरी. विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात गुन्हे लपवल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी नागपूर कोर्टात दाखल केलाय खटला. गुन्हे राजकीय द्वेषाने प्रेरित असल्याचा फडणवीसांचा जबाब. प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 रोजी होणार. उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले. फडणवीस यांच्या विरोधात वकील सतीश उके यांनी निवडणूक शपथपत्रात गुन्हे लपवल्याची याचिका दाखल केली. यावर फडणवीस यांनी जबाब नोंदवला. फडणवीस यांचा कोर्टात जबाब. यातील एकही गुन्हा आपल्याला मान्य नाही. आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पूर्व वैमनस्यातून आणि राजकीय द्वेषानं प्रेरित होऊन गुन्हे. या जबाबानंतर याचे पुरावे सादर करण्याचे आदेश फडणवीसांना देण्यात आले. फडणवीस साहेबांनी मान्य कोर्टाला त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं दिले आणि सांगितलं की माझा मी कुठलाही गुन्हा केला नाही, मला एकही आरोप मान्य नाही, मला या कोर्ट या केसमधनं सोडण्यात यावं अशी विनंती त्यांनी मान्य न्यायालयाला केली. आणि प्रश्न बरेच असल्यामुळे आणि ते उत्तरं लिहून द्यावं लागत असल्यामुळे त्याला उशीर लागतो. ही प्रोसिजर असते कोर्टाची, याला उशीर लागतो बराच. आणि याच्यानंतर 6-5 पुढची तारीख झालेली आहे. त्या 6-5 तारखेला फडणवीस साहेबांना जर कोणते साक्षीदार स्वतःकडनं तपासायचे असतील तर ते त्यांची यादी द्यावी लागेल, त्यांना तपासावं लागेल. या प्रकरणात याचिका दाखल केलेले वकील सतीश उके हे सध्या ईडीच्या ताब्यात आहे. उके यांची उलट तपासणी वारंवार लांबणीवर पडत होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ती पार पडल्याचं उके यांच्या वकिलांनी सांगितले. सुप्रीम कोर्टानंही या प्रकरणात फडणवीसांना दिलासा दिलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. फडणवीस यांना अडचणीत आणणारं हे प्रकरण 2019 विधानसभा निवडणुकांनंतरचं आहे. काय आहे प्रकरण? फडणवीस यांच्यावर 1996 आणि 1998 साली मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांबाबतचे गुन्हे. या दोन्ही प्रकरणात आरोपांची विस्तृती झालेली नाही. 2014 विधानसभा निवडणुकींच्या प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांचा समावेश नव्हता. फडणवीसांनी माहिती लपवली, वकील सतीश उके यांचा आरोप. उके यांची न्यायालयात याचिका, कारवाईचे आदेश देण्याची विनंती. निर्णय फडणवीस यांच्या विरोधात गेल्यास 6 शिक्षा आणि दंड होण्याची शक्यता. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 रोजी होणार आहे. ज्या ॲडव्होकेट उकेंनी ही तक्रार केली आहे किंवा ही याचिका दाखल केली आहे सत्र न्यायालयात, त्यांना कोणीतरी उचकवलं असावं असं माझं मत आहे. अदरवाईज 2014 ते तो एकच मुद्दा घेऊन भांडत आहेत, यात काही मला तथ्य वाटत नाही. आता देवेंद्र फडणवीसांनी ऑलरेडी या विषयावर खुलासा केलेला आहे आणि मुख्यमंत्री दर्जाच्या किंवा विरोधी पक्षनेता किंवा आता उपमुख्यमंत्री दर्जाच्या माणसाला अशा पद्धतीने एक हऱ्यास करायचं, त्याला न्यायालयात उपस्थित राहायला लावायचं, हे काहीतरी एक राजकीय षडयंत्र असल्याची मला शंका येते. आणि यात ॲडव्होकेट सतीश उके हा समोरचा चेहरा आहे, त्यांच्या मागे कोणीतरी फडणवीसांचे हितशत्रू आहेत जे उकेंना समोर करून आपले इप्सित साध्य करून घ्यायचा प्रयत्न करतायत. मविया सरकारच्या काळात गेल्या वर्षी यात सतीश उके या वकिलांना ईडीनं नागपुरातून अटक केली होती. कोण आहेत सतीश उके? सतीश उके जिल्हा आणि उच्च न्यायालयात वकील. न्यायालयात अनेक वेळा उके यांचा जनहित याचिका. फडणवीस यांच्या विरोधात याचिका केल्यानंतर चर्चेत. फोन टॅपिंग प्रकरणात नाना पटोले यांचे वकील संजय राऊतांच्या भेटीगाठीमुळेही होते चर्चेत.
न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी ही याचिका, मवियाच्या जवळीकीतून त्यांना अटक झाल्याची चर्चा। या प्रकरणात फडणवीस यांना सुरुवातीला कनिष्ठ कोर्टाने 15,000 जामीन मंजूर केला होता। त्यानंतर या प्रकरणी कनिष्ठ कोर्टात खटला चालवण्याची गरज नसल्याचं मत हायकोर्टाने व्यक्त केलं होतं। त्यानंतर उके सुप्रीम कोर्टात केले होते। सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवला होता। फडणवीसांची पुनर्विचार याचिकाही फेटाळण्यात आली होती। आता या प्रकरणात नागपूरच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र।